जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा विषय घागर, कळशी, कलश आपल्या घरामध्ये कशा प्रकारे ठेवायचे त्या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर चला पाहूया आपण आता. मंडळी, घरातील पाण्याने भरलेली घागर, अगर कळशी, कलश रात्री रिकामा ठेवू नये. पालथी देखील घालू नये. जल म्हणजे जलदेवता. कलशात अमृत भरलेले होते, आपण कलशात जलरूपी अमृत भरून ठेवतो. लक्ष्मी कलशात वास करते. लक्ष्मी घरात कायम राहावी म्हणून थोडेसे तरी पाणी कलशीत घागरीत ठेवावे. तसेच रात्री दूधसुद्धा थोडे तरी राखून ठेवावे. लक्ष्मी आहे, सगळे दूध संपून आहे, त्यामुळे तुम्हाला आता कळलंच असेल की आपल्या घरामध्ये हंडा आहे, कलशी आहे, घागर आहे, हे कधीही रिकाम्या ठेवू नका किंवा पालथ्या ठेवू नका, त्याच्यामध्ये थोडं तरी पाणी ठेवावं. म्हणजे आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.